नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती। मागील काही दिवसापासून आपण विद्यार्थ्यांच्या संदर्भात ज्या काही योजना आहेत त्या सर्व योजनांची माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती घेत असतो। त्याचप्रमाणे एक नवीन योजना तुमच्यासमोर घेऊन येताना मला खूप आनंद होतोय, कारण सरकारी योजना ह्या विद्यार्थ्यांच्या किती फायद्याच्या असतात या गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि मिळवा अशाच प्रकारच्या शैक्षणिक योजनांचे व्हिडिओज। बघा, तर आपण शैक्षणिक कर्ज योजना म्हणजेच एज्युकेशन लोन ऑफ महाराष्ट्र गव्हर्नमेंट याबद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत। तर या योजनेसाठी आवश्यक कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत किंवा ही योजना कोणत्या कोणासाठी आहे या सर्व गोष्टींची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। प्रथमतः शैक्षणिक कर्ज योजना म्हणजेच एज्युकेशन लोन महाराष्ट्र या योजनेची सुरुवात 2013-14 या साली झाली आणि महाराष्ट्र शासनातर्फे या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ही योजना महाराष्ट्रातील अत्यंत गरीब विद्यार्थ्यांसाठी या योजनेचा प्रारंभ करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र शासनाने राज्यातील आर्थिकदृष्ट्या कमजोर आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी शैक्षणिक कर्ज योजनेची सुरुवात केली आहे आणि या योजनेअंतर्गत जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत परंतु त्यांची आर्थिक परिस्थिती जर अतिशय बिकट असेल तर त्यांचं शिक्षण पूर्ण करून घेण्यासाठी त्यांना या शैक्षणिक कर्ज योजनेचा फायदा नक्की होणार आहे। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या शैक्षणिक योजनेचा विद्यार्थ्यांना काय फायदा होणार आहे या गोष्टीसुद्धा पाहणं आपण महत्त्वाचं आहे किंवा याचा उद्देश काय नेमका। महाराष्ट्रातील गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण जर थांबवावे लागत असेल तर या योजनेपासून त्यांना त्या शिक्षणापासून वंचित राहत असतील तर त्यांना वंचित न ठेवण्याचा एक उद्देश या ठिकाणी करून गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी अत्यंत कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून देणे हा एकमेव शुद्ध हेतू या ठिकाणी या योजनेचा राहणार आहे। तर शैक्षणिक कर्ज योजनेचे फायदे काय आहेत, तर गरीब कुटुंबातील ज्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणानंतर महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करायचे आहे अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी 1.5 लाखापर्यंतचे कर्ज या ठिकाणी सरकारतर्फे दिले जाणार आहे। विद्यार्थ्यांना जे शिक्षण कर्ज दिले जाते त्यावर केवळ 3% व्याज दर आकारला जाणार आहे आणि विद्यार्थ्याच्या कोर्सचा जो काही खर्च आहे तो राहत असलेल्या वसतिगृहाचा खर्च असेल या शिक्षण योजनेमार्फत या ठिकाणी तो दिला जातो। त्याचबरोबर जोपर्यंत विद्यार्थी त्याचे शिक्षण पूर्ण करत असतो तोपर्यंत त्याच्या शिक्षणासाठी शासनातर्फे कर्ज दिले जाते। शिक्षण कर्जाच्या उपलब्धतेमुळे विद्यार्थ्यांच्या त्यांचे शिक्षण सोडण्याची आवश्यकता नाही, त्यांना शिक्षण सोडून कुठेही जाण्याची आवश्यकता नाही, कारण या शासनाच्या आर्थिक सहाय्यतेमुळे नक्कीच त्यांनी आपलं स्वतःचे शिक्षण पूर्ण करणार आहेत। शिक्षण कर्जामुळे विद्यार्थ्याला आत्मविश्वास येतो, या योजनेअंतर्गत जे काही शिक्षण दिले जाते आणि ते कर्ज फेडण्याची मुदतसुद्धा शासनातर्फे खूप चांगल्या प्रकारे दिली जाते। त्याचबरोबर शिक्षण पूर्ण झाल्यावर जेव्हा तो नोकरीला लागतो तेव्हा 6 महिन्यापासून 5 वर्षापर्यंत हे कर्ज त्याला परत करावयाचे आहे। तर शिक्षण कालावधी चालू असताना त्याला कुठल्याही प्रकारचं टेन्शन नाही। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कारण या ठिकाणी 6 महिन्यापासून 5 वर्षापर्यंत त्यांनी नोकरी लागल्यानंतर या ठिकाणी कर्ज फेडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तर ही होती आपली शैक्षणिक कर्ज योजना। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये या योजनेची कोणती कोणती फायदे आहेत या प्रकारची माहिती पाहिलेली आहे, परंतु पुढील व्हिडिओमध्ये मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे की शैक्षणिक कर्ज योजनेचे नियम कोणकोणते आहेत, कोणकोणते विद्यार्थी या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत, या संबंधीची सर्व माहिती तुम्हाला जर पाहायचं असेल तर पुढील व्हिडिओमध्ये आपल्या नक्की पहा। आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, मिळवा अशाच प्रकारच्या नवीन नवीन योजनांची माहिती। धन्यवाद।